पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे दिली यंदा कोरोना संसर्गामुळं विद्यापीठाच्या पारंपरिक तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जात आहेत सोमवारी पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एटी केटीच्या एति विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली पर पर विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा दिली सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही परीक्षा पार पडली सायंकाळी सातपर्यंत आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांनी यशस्वी पद्धतीनं परीक्षा दिली तर शहर आणि ग्रामीण भागातील एकूण चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीनं ही परीक्षा दिली ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊन कारणास्तव कोणतीही अडचण होऊ नये यासाठी रात्री उशिरापर्यंत विद्यापीठाची पोर्टल आणि लिंक ओपन ठेवण्यात आली होती तरीही ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा तांत्रिक कारणास्तव राहून गेली अशांसाठी पंचवीस ऑक्टोबरनंतर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल असं विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना युजर आय डी आणि पासवर्ड देण्यात आले आहेत पहिल्या दिवशी परीक्षा नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन लिंक ओपन केल्या त्यामुळं इन ऑर्गॅनिक ट्रॅफिक निर्माण होऊन सर्व्हर डाऊन झालं होतं यासाठी ज्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा असेल त्याच दिवशी पोर्टलवर जाऊन लिंक ओपन करावं विद्यापीठाकडून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी केलं आहे